कधी अयोध्येला जातात, कधी आसामला जातात. ह्यांना लोकांच्या ह्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. आणि त्या माध्यमातनं बरेचसे आमदार असे आहेत की त्यांना आता जनतेशी काही घेणं नाही. 50 खोके सबकुच ओके. या चर्चेवरती कुठेतरी पूर्णविराम मिळालेला आहे, मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं की भाजपामध्ये जे आहे आता इनकमिंग सुरू झालेली आहे, आगामी काळात अनेक नेते जे आहेत ते भाजपामध्ये येणार आहेत. याबाबत आपलं काय वाटतं? चंद्रशेखर बावनकुळे हे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आहेत, जबाबदार पदाधिकारी आहे. त्यामुळे स्वाभाविकता माझ्या पक्षामध्ये लोक येतील ही आशा व्यक्त करणं हे काही गैर आहे अशातलं नाही आहे. परंतु आपल्या लक्षात येईल की अलीकडच्या कालखंडामध्ये राज्य शासन असेल का केंद्र शासन असेल यांच्याविषयी सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये जो विश्वास होता तो विश्वास कमी होत चाललेला आहे. केंद्र सरकारविषयी आणि राज्य सरकारविषयी मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली, डिझेलचे भाव वाढले, पेट्रोलचे वाढले, खतांचे वाढले, औषधांचे वाढले, तेलाचे वाढले, तुपाचे वाढले, साऱ्या गोष्टींचे GST 18% लावल्यामुळे भाव वाढले आणि अजून वाढताच आहेत. अशाच टीकेमध्ये सर्वसामान्य मध्यमवर्गीयांचं जगणं कठीण झालेलं आहे, त्याला आधार द्यायला कुणी नाही आहे. शेतकरी तर इतका हवालदिल झाला आहे की त्याच्याच ठिकाणी वादळ आणि गारपिटीमुळे शेतकऱ्याचं सारं शेतजमिनीमधलं उत्पन्न गेलं आणि त्याचा कर्जबाजारी झाला. शेतकरी आता आत्महत्या करतो आहे. सर्वात जास्त आत्महत्या अलीकडच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये झाल्या. परंतु सरकारला याची चिंता नाही आहे. हे सरकार इथल्या सगळ्या व्यवस्था सोडून कधी अयोध्येला जातात, कधी आसामला जातात. ह्यांना लोकांच्या ह्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. आणि त्या माध्यमातनं बरेचसे आमदार असे आहेत की त्यांना आता जनतेशी काही घेणं नाही आहे. 50 खोके सबकुच ओके अशा मस्तीमध्ये काही आमदार आहेत आणि त्यामुळे जनता वाऱ्यावर आहे. अशा स्थितीत जर निवडणुका झाल्या तर मला वाटतं की भारतीय जनता पार्टीलाही कमी प्रतिसाद मिळेल.